कहते हैं सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। वर्धा जिल्ह्यातील आरवी तालुक्यातील अंतरडोह येथे पाण्याची गंभीर समस्या असल्याने वैतागलेले गावकरी थेट पंचायत समिती येथे धडकले। मागील एक महिन्यापासून गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिक यांची पाण्यासाठी वणवण होत आहे। गावातील पाणीपुरवठा करण्यात असलेल्या विहिरीला पाणी नसल्याने व मुख्य विहिरीमधून पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावातील ग्रामसेविका गाडगे व प्रशासक माने यांनी वारंवार सूचना देऊनही यांनी कामाकडे थोडेही लक्ष दिले नाही। गावकरी यांनी ग्रामसेविका गाडगे याची बदली करा व आमच्या गावातील पाइपलाइनचा प्रश्न निकाली लावा, त्याशिवाय आम्ही पंचायत समितीमधून बाहेर जाणार नाही असे निवेदनातून सांगितले। तेव्हा त्वरित गट विकास अधिकारी विहिरीची पाहणी करण्यासाठी गावात दाखल झाले व समस्या जाणून घेतली। त्यावेळी निवेदन देताना संजय पटोळे, किशोर शेलोकर, दीपक ढोणे, खुशाल हिवरकर, शरद ढोणे, विजय ढोणे, शंकर रोगे, रमेश पदोडे, संजय कपाटे यासोबत शेकडो गावकरी उपस्थित होते। आपल्याला इथे पाणी टंचाई आराखड्यामधून सार्वजनिक विलीकरणाचं काम मंजूर झालेलं आहे, त्याचबरोबर टँकर मंजूर झालेलं आहे, परंतु अजून डिझेलची तरतूद झाली नाही आहे, त्यामुळे टँकर पुरवठा आपल्याला इथे करण्यात येत नाही, परंतु त्यावर लवकर सोल्युशन टँकर मिळेल, परंतु ते तात्पुरता उपाय असल्यामुळे आपण एक शाश्वत उपाय म्हणून विहीर अधिग्रहणचा प्रस्ताव इथं करत आहे। आजच आम्ही सर्व गावकऱ्यांसोबत विहीर पाहून आलो, दोन तीन आम्ही लोकेशन पाहिलेले आहे, त्या विरोधीकरण करण्या दोन दिवसामध्ये ती विरोधीकरण होऊन जाईल आणि जी जुनी विहीर आहे तिथून पाणी पुरवठा केला जातो। तिथे एक लिकेजचा प्रॉब्लेम आहे, तर तो आजच आम्ही सॉल्व करून तिथून आज पाणी पुरवठा सुरळीत करायची व्यवस्था करत आहोत। प्रतिनिधी नितीन मनोहर, आरवी, वर्धा। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें डीवन न्यूज़ यवतमाल, मुख्य संपादक नसीब खान, मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।